आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. पुरंदर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या जमिनी नेत्यांनी ताब्यात घेतल्या. विजय शिवतारे, अशोक टेकवडे यांचं नाव घेत शेतकऱ्यांचा आरोप. शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्या समोर कैफियत मांडली. जे मोठ्यांचं पूर्ण आहे धनगर समाजाचं, त्याच्यामध्ये अशोक भाऊ टेकवडे यांची जमीन आहे आणि विजय शिवतारे, DSK आणि डॉक्टर रावळ अशी काही लोक आहेत गावातील स्थानिक पुढारी, ती त्यांचे आहेत. त्या लोकांनी जबरदस्ती लोकांच्या आणि अनादरी रजिस्ट्रार गड करून त्या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत. कोणीही माझ्याबद्दल गैरसमज पसरवत असेल तर पवारांनी त्याकडे लक्ष देऊ नये. मी स्वतः कष्टानं सगळी कमाई केली, विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया. तर मी उद्योगपती असून उद्योगासाठी त्या जमिनी घेतल्या होत्या, शिवतारे यांचं स्पष्टीकरण. सगळ्या प्रॉपर्टीज उद्योग जे आहेत ते माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणातली भ्रष्टाचार करून कोण किती प्रसिद्ध आहे आम्हाला माहिती आहे, मी बोलायची गरज नाही. कुठची फॅमिली कुठचा परिवार हे सगळं माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला. मिसगाईड करून कोणी काय बोललं तरी पवार साहेबांसारख्या जबाबदार व्यक्तिमत्वाने अशा प्रकारचं ऐकून लगेच त्याच्यावर कॉमेंट करणे चुकीचं आहे. वरळीमधून आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देणार, सूत्रांची माहिती. वरळी विधानसभेतून मनसे नेते संदीप देशपांडे तर माहीम मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती. 400 पारचा नारा मोदींनी दिला पण 200 पारही जाऊ शकले नाहीत. हिंमत असेल तर शिंदेनी मोदींना त्यांची चूक दाखवावी, संजय राऊतांचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान. 400 पार का नारा आहे मोदीने दिया था ना, तो मोदी जी को जाकर बोलिए अपने गलती की हिम्मत है, बोलिए मोदी जी को, मोदी जी आपने 400 पार का नारा दिया लेकिन आप 200 पार भी नहीं पार कर सके, बोल के दिखाइए. पात्रता नसलेल्यांना पक्षाने मोठं केलं, ज्यांना मोठं केलं त्यांनीच पक्षांशी गद्दारी केली. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षांतर्गत विरोधकांना फटकारलं. अशा लोकांनी पक्षाशी गद्दारी करा.